नमस्कार, माझं नाव स्वप्नील डिकुना। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे का आपल्याला काहीतरी नॉलेज, आपल्याला काहीतरी गाईडलाईन्स, आपल्याला काहीतरी योग्य काम करण्याची पद्धत जी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देश आपल्याला दिलेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे। आणि ते जर पालन आपण केलं तर निश्चितच करोना व्हायरसवर आपण करोना व्हायरसला मात देऊ शकतात आणि भारताला करोना व्हायरस मुक्त करण्यात आपल्याला लवकरच यश येईल। परंतु काही कळत न कळत लोकांकडून मिस्टेक्स होत आहेत, चुका होत आहेत। कारण लोक जे आपली जी जनता आहे, जे कार्यकर्ता आहेत, जे सोशल वर्कर्स आहेत, ह्यांच्या हातातून कळत न कळत, मी त्यांची चुकी आहे असं सांगत नाही आहे, परंतु त्यांच्या कळत न कळत त्यांच्याकडून चुका होत आहेत। कारण त्यांना प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे, त्यांना प्रॉपर गाईडलाईनचा वापर कसा करायचा हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून भरपूर चुका होत आहेत। तर मित्रांनो, सर्वात पहिलं प्रथम म्हणजे ते काही चुकीचं करत आहेत असं मी सांगत नाही आहे, परंतु ते जे काम करत आहेत, उदाहरणार्थ आपण लोकांच्या घरामध्ये राशन नाही आहे, त्यांना जेवायला काही नाही आहे, कांदे बटाटे नाही आहेत, तांदूळ नाही आहेत, गहू नाही आहेत, तर आपण त्यांच्यापर्यंत ते पोचवायचे लावलेले आहेत। हे सर्व चांगलं काम करतायत तुम्ही, ह्याच्यामध्ये कुठलाच वाद नाही आहे। परंतु ते करण्याचं एक योग्य पद्धत आहे, एक योग्य गाईडलाईन्स आहे, आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे जर आपण केलं तर आपण या करोनावर मात देऊ शकतो आणि त्याच्यापासून भारताला करोना मुक्त करू शकतो। तर ते आपल्या हातातून ज्या चुका होत आहेत त्या आपल्याला माहीत नाही आहेत, परंतु त्या चुका मी तुम्हाला आता सांगणार आहे। त्या चुका कशा होत आहेत आपल्याकडून, आपण आपल्याला केंद्र सरकारने, राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, हात धुवा, स्वच्छपणे धुवा, 20 सेकंद धुवा, हे सर्व ठीक आहे, नॉर्मल आहे सध्या, आता लोकांच्या संपर्कात येऊ नका। तर त्याच्यासाठी आपल्याला लॉकडाऊन केलेलं आहे। तर लॉकडाऊनचा अर्थ काय? लॉकडाऊनचा अर्थ असा आहे का आपण आपल्या घरात राहावं, आपल्या ज्या रोजच्या आपल्याला ज्या रोजच्या जीवनामध्ये ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण स्वतः जाऊन घ्यायच्या आहेत, कोणाच्या संपर्कात यायचं नाही आहे। जर आजूबाजूला लोक असतील तर आपण त्यांच्यापासून लांब राहायचं आहे। परंतु आता सध्या होत काय आहे, करोनामुळे आपल्याला लॉकडाऊन केलेलं आहे। लॉकडाऊनचा अर्थ आपण घरात राहायचं आहे, आपण कोणाच्या संपर्कात घ्यायचं नाही आहे। परंतु काही समाजसेवक, काही सोशल वर्कर्स लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना धान्य देत आहेत, त्यांना तांदूळ देत आहेत, त्यांना कांदे बटाटे देत आहेत, त्यांना ज्या रोजच्या आयुष्यामध्ये त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ते त्यांना देत आहेत। परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, आपण ते करताना आपण त्यांच्या संपर्कात येत आहोत, आपण त्यांच्या हातात हात देत आहोत, आपण त्यांना मिठी मारत आहोत। म्हणजे असे व्हिडिओ मी बघितलेले आहेत, आपण त्यांना सगळं धान्य देत आहेत, तोंडावर मास्क आहे आणि आपण त्यांना मिठी मारतोय, आपण त्यांना हातात हात देतोय, हे सर्व आपण इमोशनली होऊन करत आहेत। ऍक्च्युअल रियालिटी काय आहे, तुम्हाला मदत करायची आहे, तुम्ही त्यांना जे काय द्यायचं आहे ती पिशवी तुम्ही त्यांच्या घराच्या दरवाजावर ठेवा, त्यांना हात देऊ नका, त्यांना मिठी मारू नका, त्यांना काहीही करू नका, तुम्हाला जे बोलायचं आहे ते लांबूनच त्यांना बोला का बरं आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहोत, का तुम्हाला जर तुमच्या पक्षाचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगा का बरं आम्ही या बीजेपीतून आलेले आहोत, का सिटीतून आलेले आहोत, का शिवसेनेतून आलेले आहोत। कारण इथे मला एकच दिसतंय का लोकांनी याचा गैरवापर पण करायचा लावलेला आहे, का आम्ही तुमच्या मदतीला आले आहोत, आम्ही शिवसेनेतर्फे, आम्ही बीजेपीतर्फे, कशाला? धान्य त्यांना जे द्यायचं आहे ते द्या, दरवाजावर ठेवा, लॉकडाऊन म्हणजे कोणाच्या संपर्कात येऊ नये, ठीक आहे ते। आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्या घरामध्ये जात आहेत मदत करण्यासाठी, ते गरिबांच्या घरात जात आहेत,
आता ते गरीब तर काय फक्त करोना पुरती नाही आहेत का? करोना व्हायरस आलेले आणि ते गरीब झालेले आहेत, कारण त्या खायला काय नाही. हे ह्यांचं आयुष्य 12 महिने असेच काढत असतात, मग तेव्हा आपण कुठे जातात? तेव्हा आपण मदत का नाही करत? म्हणजे करोना व्हायरस आलाय त्यामुळेच लोकांची मदत करायची अशातला भाग नाही आहे. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये थोडा वेळ काढून अशा लोकांच्या मध्ये आपण गेले पाहिजेत आणि त्यांना काय त्रास आहे, त्यांना कसली कमी आहे, त्यांना कामधंदा कुठे मिळत नाही आहे का, त्यांना आपण तो पुरवण्याचा प्रयत्न करायचा. जिथपर्यंत कामधंदा मिळत नाही तिथपर्यंत त्यांना ज्या ज्या आयुष्यामध्ये आपल्याला जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची मदत करावी. हे आपल्याला 12 महिने करायचं आहे, हे फक्त या करोना व्हायरस पुरती नाही आहे. म्हणून मी घरामध्ये बसून मी केंद्र सरकारने राज्य सरकारने जे आदेश दिले आहेत जे निर्देश दिले आहेत लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन, म्हणून मी घरात बसून त्यांच्या आदेशाचं त्यांच्या गाईडलाईनचं पालन करत आहे. परंतु हे दुसऱ्या लोकांना समजत का नाही आहे? मी असं नाही सांगत आहे की तुम्ही मदत करू नका, कोणाच्या घरात जर काय खायला प्यायला नसेल तर तिथे मदत करू नका. तुम्ही मदत करा ना, पण प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो करा. तुम्हाला जर मदत करायची आहे, धान्याची मदत करायची आहे, कांदे बटाटे पैसे द्यायचे आहेत, तुम्ही ते महानगरपालिकेकडे द्या. कारण महानगरपालिकेला केंद्र सरकारने राज्य सरकारने प्रत्येक एरियामधल्या महानगरपालिकेला आदेश दिले आहेत, गाईडलाईन्स दिलेले आहेत का ते काम कसं केलं पाहिजे त्याची एक पद्धत आहे. कारण तुम्हाला माहीत नाहीत या घरात तुम्ही जातायत त्यांनी करोनाचे विषाणू घेऊन बसलेले आहेत, ते करोनापासून पीडित आहेत का हे तुम्हाला माहीत नाही. कारण एखाद्या माणसाला जर करोनापासून करोनाचा व्हायरस असेल तर तो 14 दिवसानंतर माहीत पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज नाही आहे. बरं ठीक आहे, आता तुम्ही सांगणार का महानगरपालिका भ्रष्ट आहे, ते दिलेलं धान्य आणि ते करतच आहे, तुम्ही बघतच आहे. महानगरपालिकेच्या विरोधात माझा लढा तर आहेच, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा आहे, म्हणजे सगळेच आले त्याच्यामध्ये. आता धान्य काय आपल्या भारतामध्ये भरपूर नाही आहे? भरपूर आहे, वसईमध्ये विरारमध्ये नालासोपारामध्ये भरपूर आहे. परंतु हे तहसीलदार प्रांत ऑफिस तहसीलदारमध्ये किती भ्रष्टाचार चालतो धान्याबद्दल ते तर तुम्हाला माहितीच आहे. रेशन कार्ड बनवायला पण भ्रष्टाचार, तिथे पण पैसे खाले जातात. त्या रेशन कार्ड दिल्यानंतर त्या रेशन कार्डवरून रेशन घेण्यासाठी तिथे पण भ्रष्टाचार. तर ही लढाई जी आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात ती 12 महिने चालू राहिली पाहिजे आपली, आणि लोकांना जी मदत करायची आहे ती 12 महिने चालू राहिली पाहिजे आपली. परंतु सध्या परिस्थिती काय आहे? सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारने लोकांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू बंद केलेल्या नाही आहेत. त्यांनी एक दुसऱ्यांच्या मध्ये संपर्कामध्ये येण्यासाठी आपल्याला बंदी आणलेली आहे, आणि आपण ती बंदी जी आणलेली आहे त्याचं पालन केलं पाहिजे. ते न करता आपण त्याच्या विपरीतच करत आहोत, आपण त्याच्या ऑपोजिट करत आहोत. आपण लोकांच्या संपर्कात जात आहोत, आपण त्यांना खायच्या प्यायच्या वस्तू देत आहेत. तुम्हाला जर त्या द्यायच्या असतील तर त्याला एक प्रॉपर पद्धत आहे, एक गाईडलाईन्स आहे. तुम्ही बघताय डॉक्टर जे लोकांचे दर म्हणजे डॉक्टर जे आहेत ते लोकांच्या घरात जात आहेत, त्यांना त्यांची चेकिंग करत आहेत, ब्लड टेस्ट, त्यांना व्हायरस आहे की नाही. ते कसे जात आहेत? ते प्रॉपर डिस्पोजेबल जम्पसूट घालून जात आहेत, ते ग्लव्स घालत आहेत, ते गॉगल्स घालत आहेत, ते मास्क घालत आहेत, ते हेड कॅप घालत आहेत, हेअरनेट घालत आहेत. असे प्रॉपर ते पूर्ण आपल्या बॉडीला आपल्या शरीराला झाकून ते जात आहेत लोकांच्या घरामध्ये. मग आपण काय करत आहोत? आपण पण असंच केलं पाहिजे. आपण जी मदत करत आहोत लोकांना, पहिलं प्रथम म्हणजे आपण केली नाही पाहिजे. आपण ते महानगरपालिकेला दिल्यानंतर महानगरपालिका त्यांच्या घरात जाऊन ते रेशन देणार आहे सगळं. परंतु जरी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही प्रॉपर म्हणजे तुम्हाला जाऊन तहसील कार्यालयामध्ये तुमची नोंद केली पाहिजे. कारण तहसीलला माहिती पाहिजे तुम्ही कुठल्या घरात कुठल्या टायमाला कोणत्या उद्या परवा जर तुम्हाला जर करोना व्हायरस तुमच्यामध्ये तुम्ही इन्फेक्टेड झालात तर तुम्ही काय करणार? तुम्हाला माहिती पडणार नाही 14 दिवसाच्या अगोदर. तुम्ही लोकांच्या घराघरात जाणार. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी होईल का जिथे करोना व्हायरस स्प्रेड झाला नाही पाहिजे, लॉकडाऊन केलेलं आहे, आपण आपल्या घरात राहिलं पाहिजे, आपण लोकांच्या घरात जाऊन मदत करत आहोत. आता एखाद्या जर घरामध्ये गेल्यानंतर आपण जर करोना व्हायरसनी इन्फेक्टेड झालो
तर आपण काय दुसऱ्या घरात जाऊन आपण धान्य देणार, तिथे आपण हातात हात देणार, तिथे बोलणार, आपल्या हातावर असणार, आपल्याला ग्लव्ज घातले पाहिजे, आपण ते घालत नाहीयेत, मग आपल्यामधून आपण दुसऱ्या घरामध्ये पण कोरोना व्हायरस स्प्रेड करणार, मग आपण दुसऱ्या घरात, मग तिसऱ्या घरात, मग चौथ्या घरात असे आपण फिरतच राहणार आणि आपण कोरोना व्हायरस स्प्रेड करत राहणार जर आपण प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो नाही केली तर. तर माझी तुमच्याकडे हीच एक विनंती आहे, तुम्हाला मदत करायची आहे, मी मान्य करतो, मला देखील मदत करायची आहे, मी देखील, मला देखील खूप त्रास होतोय का मी घरात बसून राहिलेलो आहे, मला बाहेर उतरून लोकांची मदत करायची आहे, परंतु मी नाही करू शकत. आणि जरी करायची असली तरी माझ्याकडे प्रॉपर डिस्पोजेबल जम्पसूट पाहिजे, ग्लव्स पाहिजेत, ते आणि तेवढंच नाही आहे, तुम्ही एकच जम्पसूट, ग्लव्स, मास्क, गॉगल तुम्ही एक महिना घेऊन फिरतील ते चालणार नाही. तुम्ही एका घरात शिरल्यानंतर, तुम्ही मदत केल्यानंतर तो जम्पसूट काढायचा आहे, ग्लव्स काढायचे आहेत, मास्क काढायचा आहे आणि दुसरा जम्पसूट नवीन, गॉगल्स नवीन, दुसरे ग्लव्स नवीन घालून मग दुसऱ्या घरात तुम्हाला एंट्री करायची आहे. कारण तुम्हाला माहित नाही एखाद्या घरात गेल्यानंतर जर कोरोना व्हायरसचे जीवाणू असतील ते त्या जम्पसूटवर पडणार, ग्लव्सवर पडणार, मास्कवर पडणार, गॉगल्सवर पडणार आणि तेच तुम्ही घेऊन दुसऱ्यांच्या घरात जाणार आणि दुसऱ्यांच्या घरात ते तुम्ही हे करणार, स्प्रेड करणार. तर तुम्ही जे काम करत आहेत ते योग्य नाही आहे, ती पद्धत नाही आहे, ते तसं प्रोसिजर नाही आहे, ते तसे आदेश नाही आहेत, ते तशी गाईडलाईन्स नाही आहे. तुम्ही प्रॉपर गाईडलाईन्स घ्या, प्रॉपर गाईडलाईन्सने तुम्ही लोकांची मदत करा, पूर्ण बॉडीला आपल्या कव्हर करा आणि मगच लोकांना मदत करा. तहसील कार्यालयामध्ये तुम्ही नोंद अशासाठी करायची आहे कारण जर उद्या परवा तुम्हाला कोरोना व्हायरसने तुम्ही इन्फेक्टेड झालात तर तुम्ही कुठल्या कुठल्या घरात गेलेले आहेत हे त्यांच्याकडे नोंद पाहिजे. कारण जर त्यांच्याकडे नोंद नसेल तर हा कोरोना व्हायरस जो आहे तो फटाफट दुसऱ्यांकडे पसरण्याच्या अगोदर, आपण कंट्रोलमध्ये आणण्याच्या अगोदरच आउट ऑफ कंट्रोल होईल आणि आपल्याला समजणार नाही तुम्ही कुठल्या घरात शिरलेले आणि कुठल्या घरातले लोकांना क्वारंटाईन करायचं आहे हे समजणार कसं. तर त्याच्यासाठी आपण तहसील कार्यालयामध्ये नोंद करायची आहे का आम्ही असं असं मदत करू इच्छितो आणि आमची नोंद करून घ्या, आम्ही अशा अशा एरियामध्ये जाणार आहेत आणि एवढ्या एवढ्या लोकांच्या घरात आम्ही जाणार आहेत. मित्रांनो प्लीज, मी जे बोललेलो आहे मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो, हा कोरोना व्हायरस आउट ऑफ हँड, हाताच्या बाहेर, हाताच्या पलीकडे जायच्या अगोदर आपण त्याला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि ते कंट्रोल करण्यासाठी एकच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो का केंद्र सरकार, राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, वेळोवेळी आपल्याला जे सांगत आहेत ते आपण करावे. घरात राहा, तुम्हाला मदत करायची आहे, प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो करा, जम्पसूट घाला डिस्पोजेबल, ग्लव्स घाला, गॉगल घाला, मास्क घाला आणि मगच बाहेर उतरून लोकांच्या घरात शिरा. कारण तुम्ही बाहेर उतरून काहीही गाईडलाईन्स फॉलो न करता तुम्ही स्वतःचा जीव, तुमच्या फॅमिलीचा जीव आणि एका घरातून दुसऱ्या घरात तुम्ही जे जातायत मदत करण्यासाठी तेव्हा प्रॉपर गाईडलाईन्सचा फॉलोअप न करता तुम्ही ते करत आहेत तर तुम्ही त्या लोकांच्या घरामध्ये जे जात आहेत तुम्ही त्यांचा जीव देखील तुम्ही धोक्यात घालत आहेत. तर प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो करा, प्रॉपर पद्धतीने कामं करा. नसेल माहिती तर महानगरपालिकेला फोन करा, महानगरपालिकेतून तुम्ही त्यांचा गाईडलाईन्स घ्या की एखादं काम, एखादं मदत कशी केली पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मदत करा लोकांची. मी असं सांगत नाही आहे का तुम्ही मदत करू नका, परंतु लक्षात घ्या केंद्र सरकारने लॉकडाऊन केलेलं आहे, आपल्याला हे घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला आदेश दिलेले आहेत, आपण ते न करता आपण त्याच्या ऑपोजिट, आपण त्याच्या विपरीत करत आहोत. आपण लोकांच्या घराघरामध्ये जाऊन आपण रॅशन वाटत आहोत, आपण धान्य वाटत आहोत. तुम्ही महानगरपालिकेला द्या, महानगरपालिकेचं ते काम आहे कारण त्यांना गाईडलाईन्स दिले आहेत की ते काम कसं केलं पाहिजे, सेफली कसं केलं पाहिजे. सेफ्टी इज प्रायोरिटी, सेफ्टी कम्स फर्स्ट. तर सेफ्टीनी कसं ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे हे त्यांना गाईडलाईन्स दिलेली आहे. तर त्यांचं काम त्यांना करू द्या आणि जर तुम्हाला मदत करायची असेल तर तहसीलदार कार्यालयामध्ये तुमची नोंद करा तहसीलदार साहेबांकडून, तसे तुम्ही परवानगी घ्या आणि प्रॉपर
परत एकदा जम्पसूट, मास्क, गॉगल हे सर्व घालूनच लोकांच्या घरात शिरा आणि तिथून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा बदला, ते फेकून द्या, नव्याने तुम्ही परत जम्पसूट, गॉगल, मास्क घाला आणि मग दुसऱ्यांच्या घरात जावे. केंद्र सरकारने लॉकडाऊन केलेलं आहे, आपल्याला घरात राहण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्याला केंद्र सरकारने आपलं खाण्यापिण्याच्या वस्तू बंद केलेल्या नाही आहेत. मित्रांनो, विषय काय आहे समजून घ्या. कोरोना व्हायरसचा विषय आहे. लोकांच्या घरामध्ये लोकांना धान्य, तांदूळ, कांदे, बटाटे हे सरकारने बंद केलेले नाही आहेत, हे चालू आहे सगळं. परंतु एक प्रॉपर पद्धत आहे, प्रॉपर गाईडलाईन्स आहे, त्याप्रमाणे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. असं कोणही कोणाच्याही घरात शिरून कोणालाही अशी मदत करू शकत नाही, करू शकतात, पण ते जेव्हा परिस्थिती नॉर्मल असते तेव्हा. आता कोरोना व्हायरस आहे, तुम्ही मदत करायला जातायत, पण परंतु तुम्ही त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत, तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. गाईडलाईन्स प्रॉपर घ्या, प्रॉपर गाईडलाईन्स प्रमाणे मदत करा, हीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.